hello everyone welcome back to the session financial market to be continued with chapter number 5 of indian capital market outcome of this lecture in previous lecture we have discussed about participant in indian capital market in today's lecture we will discuss about regulators of capital market and debt market in india and we will also discuss about component structure or classification of club capital market first of all we will discuss about regulators of capital market capital and debt market in india indian capital market are regulated and monitored by Three. First one ministry of finance second one reserve bank of india and third one SEBI security exchange board of india first one ministry of finance the department of economic affairs directly manage the capital market segment under direction of ministry of finance Baga, department of Cap economic affairs they कॅपिटल मार्केट मॅनेज करायचं काम करतं आणि त्याला डायरेक्शन कोण देतं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स देत सेगमेंट फॉर्म्युलेट द रूल्स फॉर एफिशियंट ग्रोथ ऑफ स्टॉक मार्केट विच इन्क्लुड्स डेरिवेटिव्ह डेप्ट अँड इक्विटी लक्षात घ्या हा जो विभाग आहे तो नियम तयार करतो कशासाठी स्टॉक मार्केटच्या एफिशियंट ग्रोथ साठी ज्यामध्ये डेरिवेटिव्ह डेब्ट आणि इक्विटीचा समावेश असतो इट ऑल्सो फॉर्म्युलेट रेग्युलेशन फॉर सेफगार्डिंग ऑफ इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स म्हणजे फक्त स्टॉक uh, मार्केटच्या इम्प्रुवमेंटसाठी हा विभाग काम नाही करत तर इन्व्हेस्टर्सचा इंटरेस्ट सेफगार्ड करण्याचं काम सुद्धा हा विभाग मिनिस्ट्री ऑफ फायनान्स विचार करतो दिस सेगमेंट रेग्युलेट्स इंडियन कॅपिटल मार्केट थ्रू फॉलोइंग लॉज आता मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे इंडियन कॅपिटल मार्केट रेग्युलेट कसं करतं तर काही कायदे करून जसे की डिपॉझिटरी ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी सिक्स सेकंड सेक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स अँड सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी टू

गवर्निंग करायचं काम हा आरबीआय ऍक्ट करतो द फंक्शन ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन दिस रिगार्ड आर एज द फर्स्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ मॉनेटरी अँड क्रेडिट पॉलिसीज एकतर मॉनेटरी आणि क्रेडिट पॉलिसी ज्या तयार केल्या जातात त्याचे इम्प्लिमेंटेशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते इश्युअन्स ऑफ करन्सी नोट करन्सी नोट इश्यू करते गव्हर्नमेंट बँकर रिझर्व्ह बँक ही बँकर्स बँक bank आहे तसंच गव्हर्नमेंटची पण बँक आहे सरकारला लागणारा जो पैसा आहे तो पुरवायचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते बँकिंग सिस्टम रेग्युलेटर्स इतर सर्व आहेत त्यांचं रेग्युलेटर म्हणून आरबीआय काम करत अँड फॉरेन एक्सचेंज थ्रू फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट नाईन नाईन्टी नाईन म्हणजे फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव नुसार फॉरेन एक्सचेंजचं रेग्युलेशन करायचं काम सुद्धा रिझर्व बँक ऑफ इंडिया करते मॅनेजिंग पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ज्या काही इंडियन इकॉनॉमी मध्ये पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहेत त्याचं मॅनेजमेंट आरबीआय करते अपार्ट फ्रॉम फंक्शन्स इज ऍक्टिवली फशन्स इन इन्वॉल्पिंग द फायनान्शियल मार्केट काम RBI सुद्धा about एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऍक्ट Act 1992 टू the functioning ऑफ सेबी सेबीचं फंक्शनिंग रेग्युलेट म्हणजे त्याचं नियमन करण्याचं काम सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया करतो म्हणजे कायद्यानुसार सेबीचं काम चालतं सेबी इज अपेक्स बॉडी ऑफ इंडियन स्टॉक स्टॉक एक्सचेंज भारतीय ची एपेक्स बॉडी म्हणजे काय तर शिखर परिषद आहे सगळ्यात उच्च संस्था आहे द प्रायमरी फंक्शन ऑफ सेबी इज ॲज फॉलोस फर्स्ट सेफगार्डिंग इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स सेबी पहिलं प्रायमरी फंक्शन काय इन्व्हेस्टर्स चा इंटरेस्ट सेफगार्ड करणं सेकंड प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन स्टॉक मार्केट भारतीय स्टॉक मार्केटच प्रमोशन आणि डेव्हलपमेंट करण्याचं काम सुद्धा सेबी करतं द पार्टिसिपंट इन इंडियन स्टॉक मार्केट ऑफ बोथ डोमेस्टिक अँड फॉरेन फायनान्शियल इंटरमिडियरीज गवर्न बाय देयर रिस्पेक्टिव्ह मार्केट रेग्युलेटर्स इज गवन बाय रेग्युलेशन फ्रेम बाय सेबी बघा इंडियन स्टॉक मार्केट मधले पार्टिसिपंट मग ते स्थानिक असतील किंवा परदेशी असतील परदेशी मध्यस्थ असतील तर परदेशी मध्यस्थ जे आहेत त्यांच्यावर नियंत्रण किंवा त्यांना कोण कोणाचे कायदे लागू होतात रिस्पेक्टिव्ह मार्केट रेग्युलेटर्स त्या ज्या मार्केटमधन आलेले आहेत त्या मार्केटचे कायदे त्यांना फॉलो करावे लागतातच त्याचबरोबर इज गव्हन बाय रेग्युलेशन फ्रेम बाय सेबी सेबीचे सेवा नियम त्यांना पाळावे लागतात ऍडिशनली फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट एफ पी आय कॅन पार्टिसिपेट इन इंडियन स्टॉक मार्केट आफ्टर रजिस्ट्रींग देमसेल्स विथ अॅन अॅथोराइज डिपॉझिटरी पार्टिसिपंट लक्षात घ्या अथोराइज डिपॉझिटरी डीपी जे आहेत त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं फॉरेन पोर्टफोलियो ना आणि त्याच्यानंतर ते भारतीय स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करू शकतात पुढे नऊ Here we will discuss about National Stock Exchange of India. NSC, National Stock Exchange of India is responsible for formulating and implementing rules pertaining to registration of member, listing of securities, monitoring of transactions, compliance, compliance means approvals, and other additional functions related to above functions. एन एसी इट्स सेल्फ रेग्युलेटेड बाय सेबी म्हणजे एन एस सी वर नियंत्रण कोणाचं आहे अँड इज अंडर रेग्युलर विजिलन्स फॉर ऑल रेग्युलेटरी कंप्लायन्स म्हणजे इतर सगळ्या ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असेल आरबीआय असेल तर त्या सगळ्यांचे नियम एन एस सी ला पाळावे लागतात नऊ वी विल डिस्कस अबाउट कॉम्पोनंट स्ट्रक्चर ऑर क्लासिफिकेशन ऑफ कॅपिटल मार्केट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की व्हॉट आर द कॉम्पोनंट ऑफ कॅपिटल मार्केट किंवा स्ट्रक्चर ऑफ कॅपिटल मार्केट किंवा राईट हाऊ क्ला कॅपिटल मार्केट कॅन बी क्लासिफाईड तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे द कॅपिटल मार्केट कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ सेक्युरिटीज ट्रेडेड एक तर म्हणजे कोणत्या प्रकारच्या सेक्युरिटीजचं से ट्रेडिंग होतं त्यानुसार जसं की स्टॉक मार्केट बॉन्ड मार्केट और ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रेडिंग मार्केट कोणत्या प्रकारचं ट्रेडिंग मार्केटमध्ये होतं जसं की प्रायमरी मार्केट त्यालाच न्यू इश्यू मार्केट असं म्हणतात अँड सेकंडरी मार्केट किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की कॉम्पोनंट्स ऑफ कॅपिटल मार्केट कोणते आहेत तर स्टॉक बॉन्ड्स हे कॉम्पोनंट्स आहेत तसंच प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट हे सुद्धा कॉम्पोनंट्स आहेत किंवा हाऊ राइट द स्ट्रक्चर ऑफ कॅपिटल मार्केट तुम्हाला याच पद्धतीने उत्तर द्यायचं आहे वी विल डिस्कस इन डिटेल अबाउट टाइप्स ऑफ सिक्युरिटीज ट्रेडेड अँड नेचर ऑफ ट्रेडिंग इन नेक्स्ट स्लाइड Components or classification of capital market on the base of types of securities traded. At the konta prakarcha securities trading capital markets classification. This stock market and bond market. Now, based on types of securities traded, capital market is divided into two parts: stock market and bond market. We will discuss about stock market a stock market or equity market is a public entity for trading of companies' stock, that is shares and derivatives, at an agreed prices. it is a place where shares of public listed companies are traded. stock market means that public listed companies' shares are trading with the stock market the primary market is where companies float shares to general public. इन अ इनिशियल पब्लिक ऑफरिंग टू रेस कॅपिटल कॅपिटल रेस करण्यासाठी ज्या वेळेला लोक शेअर्स इश्यू करतात सुरुवातीला शेअर्स इश्यू करतात त्याला आयपीओ असं म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफर आणि हे कुठे होतं प्रायमरी मध्ये होतं वन्स द न्यू सेक्युरिटीज हॅव बीन सोल्ड इन प्रायमरी मार्केट दे आर ट्रेडेड इन सेकेंडरी मार्केट एकदा का आयपीओ झालं की त्या विकलेल्या सेक्युरिटीचा खरेदी विक्रीचे से व्यवहार हे सेकंडरी मार्केटमध्ये होतात वेअर वन इन्व्हेस्टर्स बाय शेअर्स फ्रॉम अनदर इन्व्हेस्टर्स ऍट प्रिवेलिंग मार्केट प्राइस म्हणजे ज्या ठिकाणी एक इन्व्हेस्टर खरेदी करतो दुसऱ्या इन्व्हेस्टर्सकडनं शेअर्स मार्केट प्राइस नुसार आणि ही मार्केट प्राइस डिमांड फॉर अँड सप्लाय ऑफ इट याच्यावर अवलंबून असते at a whatever price both the buyers and sellers agreed upon म्हणजे बायर्स आणि सेलर्सना मान्य होणाऱ्या किमतीवर त्या शेअर्सची खरेदी विक्री होते द सेकेंडरी मार्केट ऑर स्टॉक मार्केट आर रेग्युलेटेड बाय रेग्युलेटरी अथॉरिटी इन इंडिया सेकेंडरी अँड प्रायमरी मार्केट आर गवर्न बाय सेबी द स्टॉक एक्सचेंज फॅसिलिटेट स्टॉक ब्रोकर्स टू ट्रेड कंपनी स्टॉक अँड अदर सिक्युरिटीज लक्षात घ्या कंपनीचा स्टॉक आणि अदर सेक्युरिटीज ची खरेदी विक्री करण्यासाठी ब्रोकर्स असतात स्टॉक मे बी अँड सोल्ड ओन्ली इफ इट इज लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज मध्ये जर लिस्टिंग झालं असेल तरच त्या शेअर्स ची खरेदी विक्री होते दस इट इज अ मार्केट प्लेस ऑफ स्टॉक बायर्स अँड सेलर्स म्हणजे हे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी स्टॉक्सची खरेदी विक्री होते इंडिया प्राइमर स्टॉक एक्सचेंज आर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एंड नेशनल स्टॉक एक्सचेंज प्रीमियर प्रीमियर सॉरी इंडियन इंडिया स्टॉक एक्सचेंज सुरी से बीएससी एनएससी पहले स्टॉक एक्सचेंज है नाउ वी विल डिस्कस अबाउट बॉन्ड मार्केट बॉन्ड मार्केट इज अ मार्केट विच इज नोन एज क्रेडिट और फिक्स इनकम मार्केट बॉन्ड मार्केट म्हणजे तुम्ही शिकला असाल की डिबेंचर इश्यू केले जातात त्याच्यावर असतो म्हणून फिक्स मार्केट असं म्हणतात इट इज अ पार्ट ऑफ कॅपिटल मार्केट वेअर पार्टिसिपंट बाय अँड सेल डेप सेक्युरिटीज विच आर युजली इन फॉर्म ऑफ बॉन्ड्स म्हणजे या ठिकाणी बॉन्ड्सची खरेदी विक्री होते सेक्युरिटीजची खरेदी विक्री होते जी बॉन्ड्स मध्ये असते अ बॉन्ड मार्केट कॅन ऑल्सो कॉल्ड ऍज डेप्ट मार्केट बॉन्ड मार्केटला डेप्ट मार्केट असं सुद्धा म्हणतात क्रेडिट मार्केट म्हणतात ऑर फिक्स इनकम मार्केट असं म्हणतात द साईज ऑफ करंट नॅश इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट इज एस्टिमेटेड टू बी फॉर्टी फाय डॉलर ट्रिलियन लक्षात घ्या सध्याचं इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट जे आहे ते पंचेचाळीस ट्रिलियन डॉलर इतकं मोठं आहे द मेजर बॉन्ड मार्केट पार्टिसिपंट गव्हर्नमेंट इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स ट्रेडर्स अँड इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स हे बॉन्ड मार्केटचे मुख्य पार्टिसिपंट आहे बेस्ड ऑन नेचर ऑफ ट्रेडिंग Capital market कॅपिटल मार्केट कॅन बी primary or न्यू issue मार्केट अँड secondary मार्केट फर्स्ट ऑफ all we विल सी प्रायमरी मार्केट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या प्रायमरी मार्केट हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स विक्रीला काढते त्याला असं म्हणतात आणि एकदा विकलेले शेअर्स म्हणजे कंपनीने इश्यू अलॉटमेंट केल्यानंतर आणि कंपनीने लिस्टिंग स्टॉक एक्सचेंज मध्ये केल्यानंतर त्या शेअर्स मध्ये म्हणजे आता सपोज मी कंपनीचे शेअर्स घेतले आयपीओ मधून म्हणजे पहिल्यांदाच कंपनीने इश्यू केले मी शेअर्स खरेदी केले वर्षभराने मला वाटलं नाही मला हे विकायचे आहेत किंवा मला पैशाची गरज आहे तर मी त्याची ते विक खरेदी विक्री जी काय आहे ती मी कुठे करू शकते स्टॉक मध्ये करते त्याला सेकंडरी मार्केट असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केटविषयी विषयी डिटेलमध्ये चर्चा करण्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया यू फॉर टुडे I have a good day and happy learning to you.